मित्रांनो, जिल्हा परिषदमध्ये मेगा भरती निघालेली आहे. जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागाची मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या कुठल्या पोस्टसाठीची ही भरती असणार आहे, काय काय रिक्वायरमेंट असणार आहे, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे आणि फॉर्म फिलअप करण्यासाठी कधी सुरू होतील, ते कधीपर्यंत भरायचे आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि जरी तुम्ही 18 वर्षाच्या पुढील असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा, कारण अशा जॉब अपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा मिळत नसतात. तर ठीक आहे मित्रांनो, जिल्हा परिषद रिक्रुटमेंट आहे, जिल्हा परिषदची मेगा भरती आहे. तर यामध्ये जिल्हा परिषदमार्फत आरोग्य विभागाच्या पदभरती होणार आहे. त्यामध्ये एकूण आपल्याला 5300 प्लस जागा या ठिकाणी अवेलेबल आहेत, यासाठीची पदभरती होणार आहे. तर यामध्ये आपल्याला ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट असतील हे देखील या ठिकाणी बघूयात. तर सर्वात एक नंबरची पोस्ट आहे आरोग्य विभागाची औषध निर्माता, तर फार्मासिस्टची सुद्धा यामध्ये पोस्ट असणार आहेत. त्यानंतर आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इतके एकूण अशा 5 जागांसाठी या ठिकाणी या 5 पोस्टसाठीची भरती होणार आहे. तर पदक्रमांक 1 म्हणजे फार्मासिस्ट, यासाठीची जी क्वालिफिकेशन आहे ते बी फार्मसी, डी फार्मसी प्लस MSCIT झालेली असणं गरजेचं आहे विद्यार्थ्याची. त्यानंतर आरोग्य सेवकासाठी या ठिकाणी 10वी उत्तीर्ण आणि MSCIT झालेली पाहिजे. त्याचबरोबर आरोग्य सेविकेसाठी सहकारी प्रासाविक आणि महाराष्ट्र परिषदेमध्ये नोंदणी झालेली असणे गरजेचं आहे आणि MSCIT झालेली गरजेचे आहे. आरोग्य पर्यवेक्षकासाठी BSc झालेली असणे गरजेचं आणि आरोग्य कर्मचारी कोर्स केलेला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MSCIT सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांनी MSCIT पात्रता असणे गरजेचं आहे त्याच्याकडे. त्यानंतर 5वं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, याकरिता BSc ॲग्री यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी इतक्या सब्जेक्टसह जे एवढ्यापैकी कुठलेही एक सब्जेक्ट असणं गरजेचं आहे तुम्ही BSc केली असेल तर, आणि प्लस MSCIT झालेली असणे गरजेचं आहे. तर एकूण 5 पोस्ट आहेत, 5 पोस्टसाठीचे हे क्वालिफिकेशन आहे आणि प्रत्येक पोस्टसाठी MSCIT हे लागणारच आहे. तर या ठिकाणी दिलेल्या जागा आहेत, कुठल्या जिल्ह्यासाठी किती जागा असतील तर या ठिकाणी बघा, औषध निर्माता अधिकारी अहमदनगरसाठी 13, आरोग्य सेवक सेविका या ठिकाणी आरोग्य सेवकसाठी 187 आणि आरोग्य सेविकेसाठी 352 अशा जागा आहेत. आरोग्य पर्यवेक्षकसाठी एकही जागा नाही. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 3 जागा आहेत, अशा टोटल 555 जागा आहेत. तर मित्रांनो, प्रत्येक जागा मी सांगणार नाही कारण भरपूर जिल्हे आहेत. याची लिंक तुम्हाला, ह्या जागेची लिंक जी आहे याची PDFची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा ह्या जागा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड केली, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ह्या बघू शकता. तर आता प्रश्न आहे, जी वयाची 8 आहे, एकूण या ठिकाणी वय किती वयापर्यंत पासून किती वयापर्यंतचे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर व या ठिकाणी बघा, वय 16 एप्रिल 2019 रोजी ज्यांना 18 वर्ष कंप्लीट झालेत त्यांनी या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकता. ज्यांना ह्या वर्षी 18 वर्ष कंप्लीट झाले त्यांना अप्लाय नाही करता येणार, कारण त्यांनी इथं उघडउघड सांगितलं की 16 एप्रिल 2019 रोजी 18 वर्ष कंप्लीट झालेलं पाहिजे. ते 38 वर्ष यामध्ये मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे. तर मित्रांनो, नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असेल, म्हणजेच आपण ज्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करू, कुठल्याही जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकता. त्याचबरोबर जी फी राहणार आहे फॉर्म फिलअप करण्यासाठीची, जे चलन असतं ते चलन जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी 500 रुपये इतकं आपल्याला शुल्क पे करावं लागणार आहे. मागासवर्गीयांसाठी 250 रुपये द्यावे लागणार आहेत आणि माजी सैनिकांना या ठिकाणी फी आकारली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 21 सप्टेंबर 2021 आहे, म्हणजे 21 सप्टेंबरला आपल्याला 12 वाजेपर्यंत फॉर्म फिलअप करता येतील. आपल्याला प्रवेशपत्र जे आहेत ते 6 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान या ठिकाणी प्रवेशपत्र पाहायला भेटणार आहेत. यामध्ये जी लेखी परीक्षा होणार आहे त्याचीसुद्धा यांनी डेट्स कन्फर्म केलेले आहेत. जी लेखी परीक्षा आहे यामध्ये औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्टची जी एक्झाम आहे ती 16 ऑक्टोबरला होणार आहे. आरोग्य सेवक सेविकेची आणि आरोग्य पर्यवेक्षक
यांची जी एक्झाम आहे ती 17 ऑक्टोबरला होतील आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञाची 16 ऑक्टोबरला एक्झाम होणार आहे. फॉर्म फिलअप करण्यासाठी आजपासून सुरू होणार आहे. याची ऑफिशियल वेबसाईट जी आहे आणि जी जाहिरातीची वेबसाईट आहे याची वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. जरी फॉर्म भरायला आज सुरुवात होणार असली तरी आणखीन देखील वेबसाईटवरती कुठल्याही पद्धतीचा अपडेट नाही आहे. या ठिकाणी डिटेल्स ऑफ रिक्रुटमेंट एक्झामिनेशन अँड कॅन्डिडेट लॉग इन शेल बी अवेलेबल सून असंच सांगण्यात येत आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ज्यावेळेस पण याचं डिटेल्स पुढच्या येतील वेबसाईटवरती फॉर्म फिलअप करण्यासाठीचे रजिस्ट्रेशनचे वगैरे लिंक, त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे बघूयात. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. भेटूया तशीच की नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.